अन्य पक्षातून भाजपात आलेले आमदार अस्वस्थ असल्याचे धुळेचे आमदार अनिल गोटे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले याआधी काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला आहे आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करत पक्ष आहे गोटे यांनी अद्याप तसा पवित्रा घेतलेला नाहीये मात्र धुळ्याच्या स्थानिक राजकारणातून पक्षाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत